हा माणूस काही नोकरी देईल असं वाटत नाही. लोकांचं हे असंच असतं, मिशन वगैरे सगळ्या फक्त बोलण्याच्या गोष्टी. तरुण सरांनी शेवटी काय केलं, त्यांची प्रिन्सिपल्स कल्याणीबाईंनी विकत घेतलीच की. या माणसाकडून फार अपेक्षा ठेवू नको अर्पिता. मिस देवधर, अभिनंदन अँड वेलकम टू अग्नी चॅनल. हे तुमचं आयकार्ड आणि अपॉइंटमेंट लेटर, आणि तुमची कॅमेरा टीम बाहेर वाट पाहते. तुम्ही आजपासूनच काम सुरू करू शकता. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. थँक्स. आय थिंक शी डिझर्व्स इट. काय आज ऑफिसला दांडी मारायचा विचार आहे वाटतं? एवढं कुठे आलंय आमचं नशीब? असं का म्हणता? तुमची इच्छा नसेल तर नका ना जाऊ. हे बाई, मस्करी केली का मी? आज एका क्लायंट बरोबर लंच घ्यायचं ठरलंय. तोही ह्याच एरियात येणार आहे, त्यामुळे ह्याच एरियात कुठेतरी प्रोग्राम करायचं ठरलंय. मग ठीक आहे, घ्या, तुमच्या क्लायंटचाच असणार. थँक्यू. हॅलो बाबा, अर्पिता बोलतेय. बोला, कुठे आहात आपण? अग्नी चॅनल मध्ये. अहो, नवीन जॉब मिळालाय अग्नी नावाच्या एका न्यूज चॅनल मध्ये. अग्नी? एक कुठलं चॅनल काढलंस तू हे नवीन? ते सगळं घरी आल्यावर सांगते. बाय. नाही बघ, काय नोकरी मिळाली वाटतं? तुला कसं माहित? ओ, सकाळी जाताना सांगून गेली होती मला. अच्छा, तिला कुठल्या चॅनेलवर नोकरी लागली आहे? काय नाव त्याचं? अग्नी म्हणे. असू दे, तुम्ही तिला उगीच चिडवू नका. आता नक्की तुमच्या क्लायंटचा. हॅलो, घे. नको. रेवती, थोडस खाऊन घे. रेवती, अगं तू खाल्लं नाहीस तर शक्ती कशी येणार? हा, शिवाय गोळ्या घ्यायच्यात ना, त्या उष्ण पडतील. म्हणून म्हणते प्लीज थोडस खाऊन घे. घे ना रेवती, प्लीज. मी आत येऊ का? अरे वा 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 वा. काय रेवती, कशी आहेस? तुम्ही आलात खूप बरं वाटलं. अगं म्हणजे काय, मी येणार नाही असं थोडंच म्हटलं होतं मी. हा, आता कामाच्या प्रेशरमुळे रोज येता येत नाही मला. त्यातून हा शहाणा घर सोडून गेल्यापासून तुझी खुशाली सुद्धा कळू शकत नाही, म्हणून आज मुद्दाम आले वेळ काढून. आलात हे खूप बरं केलं, माझ्या मनावरचं दडपण कमी झालं. अगं, याचं दडपण तू कशाला घ्यायचंस? काहीतरी चुकीत. रेवती, मी येतो. थांब उदयन. या शुअर. ओके, बाय बाय बाय. क्लायंटचा होता ना फोन, काय म्हणाला? काय नाही, माझा प्रपोजल त्याला खूप आवडलाय. अरे वा. म्हणाला माझ्या दोन्ही पार्टनर्स बरोबर एकदम मीटिंग घेऊया. बरं, मग निघताय ना आता? अगं तेच तर सांगतोय तुला, माझा आजचा लंचचा प्रोग्राम कॅन्सल झालाय. संध्याकाळी ते तिघे एकदम भेटतायत. अरे वा, मग घरीच थांबा जेवायला, नाहीतरी अप्पू नाही आहे, एकटीला कंटाळा येईल मला. ठीक आहे, मग मी आज ऑफिसला दांडी मारतो. ऑफिसला दांडी मारतो आणि संध्याकाळी तिघे एकदम भेटणार आहेत ना, तेव्हा त्यांच्याच मीटिंगला जातो. तसं फोन करून कळवतो त्यांना मी. हो, फोन करून कळवा आणि नंतर रिसिव्हर काढून ठेवा, नाही तर माझ्या समाधानासाठी घरी बसाल आणि इथून ऑफिस चालवाल. आई. अरे अमृता, ये गई. कशीस बेटा, आणि एकटी झालीस? अहो म्हणजे काय, यश तुमच्यासारखा दांडी मारून घरी बसला असं वाटलं की काय तुम्हाला? हे बरं आहे तुझं, घरात थांबा थांबा म्हणून स्वतःच टोमणं लावलंस आणि आता थांबलोय तर टोमणा मारतेस. टोमणा नाही मारत, गंमत केली मी तुमची. पण बरं झालं ना तुम्ही थांबलात, त्यामुळे अमृताशी तरी भेट झाली. खूप बरं झालं. बरं अमृता, कशीस? म्हणजे तुम्ही दोघे कसे आहात? अगं यश सुद्धा बऱ्याच दिवसात भेटलेलं नाही मला. मी ठीक आहे बाबा,
यश आला होता आत्ता खाली, पण खूप उशीर होत होता म्हणून लगेचच निघाला. असू दे, काम महत्वाचं. बरं, तू वेळ काढून आलीस ना का? तुलाही जायची घाई आहे. अहो, अशी कशी जाऊन देईन मी तिला, आता जेवूनच पाठवणार आहे. आई, अप्पू कुठे? अप्पूचं काही विचारू नकोस. अगं, नोकरी लागली आहे तिला आजच. नोकरी लागली म्हणजे आता पुन्हा काहीतरी नवीन गोंधळ का ग? तुम्हा दोघांनाही आता त्रास देणार नाही असं ठरवलं होतं मी, पण या अप्पूच्या मागण्यात काही सुधारणाच नाहीये. म्हणजे अजूनही तिच्या मम्मांविरुद्धच्या कारवाया चालूच आहेत. अगं अमृता, पण तो दीपचा खुनी पकडला गेला ना, तर साहेबरावांनीच केला ना दीपचा खून? सगळ्या जगानी मान्य केलंय, पण हिला मान्य नाहीये. तिला अजूनही असंच वाटतंय की मम्मांनी साहेबरावांना अडकवलंय. काय? उदयन, तू रागारागाने घर सोडून गेलास, तुला काय वाटलं? मला त्याचं काहीच वाटलं नाही. अरे, मोठी बहीण आहे मी तुझी, आणि मोठ्या बहिणीच्या नात्याने मी काही बाई बोलले तर त्याचा एवढा इश्यू करायचा असतो? रेवती, तू समजाव त्याला. ताई, मी किती समजावलं त्याला, पण तो ऐकतच नाहीये. म्हणतो त्या घरात आता परत जायचंच नाही. अरे वा, परत कसं येणार नाही? प्रेमानं सांगून आला नाहीस ना तर कान पकडून घरी नेईन मी तुला, तेवढा हक्क बनतो माझा. अरे, ही इथे बसून तुझी काळजी करते रोज, हिचा तरी काहीतरी विचार कर. आणि उदयन, असं काय बोलले रे मी तुला? तुझं माझं नातं संपलं एवढंच म्हटलं मी याला. घर सोडून जायला थोडं सांगितलं होतं तुला, आणि मी म्हटलं अशी नाती थोडी संपतात का? मी मोठी बहीण आहे रे तुझी, मोठी बहिणी आईसारखी असते. बोलले असेल एखादा अपशब्द त्याची एवढी मोठी शिक्षा दे. या अप्पूचं काय करायचं काही कळत नाही, तिला वेळ तर लागलेलं नाही ना. यशनी मला सांगितल्यापासून मला असं वाटतंय मलाच वेळ लागेल. आधीच आमच्या घरामध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत बाबा, बरं हिचं टेन्शन नको आता मला. तू काळजी करू नकोस, यावेळी अप्पू असा काही मूर्खपणा करणार नाही याची खबरदारी मी घेईन. इतके दिवस ती घरात होती म्हणून मी निर्धास्त होते, पण आता पुन्हा चॅनलमध्ये नोकरी म्हणजे मात्र नाही. तसं काहीही होणार नाही, आम्ही बोलतो त्याच्याशी. तिला ही नोकरी करायची असेल तर कल्याणीबाईंपासून चार हात लांब राहावं लागेल अशी अटच घालतो आम्ही तिला. आणि तू खरंच समजाव ग तिला, प्रत्येक वेळेला तिच्या बाजूने बोलणं शक्य नाहीये मला. मधल्या मध्ये माझी किती ओढाताण होते. तू शांत हो ग. हे बघ, मी अप्पूला निक्षून सांगणार आहे, यापुढे तुला त्रास होईल असं ती अजिबात वागणार नाही. हो मॅडम, कुठे चाललात? दिसत नाही, आज जाते. तेच विचारतो मी, कुणाला विचारून आज जात आहे? काय काम आहे तुमचं? फोटो सेशन करायचंय. एक्सक्यूज मी, ऑन ड्युटी इन्स्पेक्टर तुम्हीच आहात का? मला बोलायचं आहे तुमच्याशी, माझं काम आहे. काय काम आहे? एनसी नोंदवायची आहे का? मी अर्पिता देवधर, अग्नी चॅनलची रिपोर्टर. दीपंकर मर्डर केस मधला आरोपी तुमच्याकडे आहे ना? मला त्याला भेटायचंय. तुम्हाला त्याला भेटता येणार नाही. का भेटता येणार नाही? केस मधल्या डिटेल्स लोकांना कळायला नकोत. मला त्याची मुलाखत घ्यायची आहे. मुलाखत? ओ, त्याला साधं भेटण्याची सुद्धा परवानगी नाहीये. तुम्हाला तर अख्खी मुलाखत घ्यायची म्हणे. व्हॉट डू यू मीन परवानगी नाही? मीडियाची ताकद तुम्हाला माहिती नाहीये. मी तुमच्या वरच्या ऑफिसर्स पर्यंत जाईन, वेळ पडली ना तर कमिशनर कडेही जाईन. मी कुठेही जा, त्याचा काही उपयोग होणार नाही.
कारण ही केस लोकल पोलिसांच्या हातात नाहीये, ती सीबीआयच्या अंडर आहे. सीबीआय? ग्रेट, मग तर मला मुलाखत नक्की मिळेल. आता मी बघते मला कोण अडवत ते. बाई का उगाच मला नोकरीवर दादा आणताय? हवालदार मॅडमना बाहेर पर्यंत सोडून या. आपण तुझं सामान घेऊया चल. माझं घर असताना माझा भाऊ असा असा रस्त्यावर नाही पडणार. चल रेवती याला घेऊन जाते आम्ही. चल बाबा चल. मी कुठेही येणार नाहीये आणि त्या घरात तर मुळीच नाही. अरे त्या इतक्या प्रेमाने समजावतात तुला, तू असं का वागतोस? रेवती तू मध्ये बोलू नकोस. हा आम्हा भावा बहिणींमधला वाद आहे. ते नातं तरी कुठे शिल्लक राहिलंय आता. बघ बघ कसा बोलतोय, मुद्दाम बोलतोय हा मुद्दाम. मला दुःख व्हावं, मला वाईट वाटावं ना म्हणून म्हणतोय हा. मी काय ऐकणार नाही. तू आज काही बोललास ना उदयन, तरी मी तुला माझ्या घरी परत नेणार आहे. चल चल. सगळी नाटकं करतायत मला. तू इथे का आलीस हे न कळलंय का? मी लहान नाहीये. तुला काय वाटलं? हा तू मला घराच्या बाहेर काढल्यानंतर मी रस्त्यावर येईन? नाही, या उदयनी हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाहीयेत. आणि मीही तुझ्याच तालमीमध्ये तयार झालोय. तुझे बदलते रंग न कळण्या इतका मी कच्चा खेळाडू नाहीये. असं काय बोलतोय? तू मोठी बहीण आहे तुझी. मोठी बहीण? रेवती तुला काय वाटत, ही माझी मोठी बहीण म्हणून इथे आलीये? नाही, मी जर का साहेबरावाला मिळालो तर हिची सगळी सिक्रेट्स त्याला सांगेन या भीतीपोटी इथे आली आहे. माझ्यामुळे त्यांची ताकद वाढेल याची सुद्धा कल्पना आहे तुला. तुझी राजकीय ताकद मी संपवू शकतो याची सुद्धा तुला भीती वाटते आणि म्हणूनच तू इथे आलीयस एक राजकारणी बनून. नाही, तू माझी मोठी बहीण म्हणून आलेलीच नाहीयेस. माझी बहीण असतीस ना तर मला माझ्या अशा मनस्थितीमध्ये घराच्या बाहेर काढलं नसतं. हो, तुझी भीती 100% खरी आहे. मी साहेबरावाशी हात मिळवणी करणार. तू त्याला खुनाच्या खोट्या आरोपामध्ये अडकवलंयस ना, पण त्याला सोडवण्यासाठी मी तुझ्या विरुद्ध साक्ष देणार. नाहीतरी आपल्यामध्ये आता नातं उरलेलंच नाहीये. तू स्वतःहूनच ते तोडून टाकलंयस. सो मिसेस कल्याणी पटवर्धन, आपण इथे आलात, माझ्या बायकोची आस्थेनं विचारपूस केलीत, त्याबद्दल धन्यवाद. या आपण. बस. खूप शांत राहिले. खूप ऐकून घेतलं तुझा. आता तू साहेबरावाला माझी सिक्रेट सांगशील या भीतीमुळे आलेच नव्हते. कारण तुला माझी कुठलीच सिक्रेट ठाऊक नाही. पण तुला जर काही ठाऊक असेल तर ते केवळ 1% आहे माझ्याबद्दल. लक्षात ठेव, माझा तुझ्यावर कधीच विश्वास नव्हता उदय, आणि म्हणूनच माझ्या खाजगी व्यवहारांमध्ये मी तुला कधीच गुंतवलं नाही. कायम लांब ठेवलं मी तुला त्याच्यापासून. अरे तुझ्या बायकोच्या मनावर कसलंही दडपण नको म्हणून आले होते मी जी मनधरणी करायला. आणि तू तुझा असली रंग दाखवलास. होय, मी नातं तोडलंय तुझ्या माझ्यातलं.
आपला आता काहीही संबंध उरलेला नाही उदय. आपल्यात आता फक्त एकच नातं उरलंय, पैऱ्याचं. आजवर माझं बहिणीचं रूप बघितलंस तू, आता शत्रू म्हणून बघशील. आजपासून आपलं राजकीय वय सुरू. विशाल मनोहरिया सर, इंस्पेक्टर सबनीस बोलतोय. व्हॉट्स द मॅटर, इतनी रात गए फोन किया? सर, इथे एक मुलगी आली आहे, कुठल्या तरी चॅनेलची रिपोर्टर आहे, आणि दीपंकर मर्डर केसच्या आरोपीची मुलाखत घ्यायची म्हणते. अर्पिता होगी यहां भी पहुंच गई, तिला सांगा त्या आरोपीला भेटायची परमिशन नाही आहे. सांगितलं साहेब, दिवसभर तेच तर समजवतोय, पण माझं काही ऐकून घ्यायला तयार नाही, आणि त्या आरोपीला भेटल्याशिवाय इथून हलणार नाही अशी म्हणते. डॉक्टर नानो को मिले बिना माने की नाही. काय झालं सर? काय नाही, तिला फोन द्या, मी बोलतो. ओके सर, घ्या, साहेबांना बोलायचं. गुड इव्हनिंग सर. अर्पिता, ये क्या पागलपण है, उसे मिलने की किसी को भी परमिशन नहीं है. ठीक है सर, ती मिळेपर्यंत मी इथेच थांबते. अर्पिता प्लीज, जिद मत करो, समजने की कोशिश करो. सर तुम्ही समजून घ्या ना, या केस मधली प्रोग्रेस लोकांना समजायला नको. हो, पण ती वेळ अजून आलेली नाही आहे, सो प्लीज बेअर विथ अस. तोपर्यंत मी इथेच थांबते. तुम मानोगी नाही. यू नो मी बेटर सर. ठीक आहे, एक कंडिशन वर तू नानाला भेटू शकते. मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. थँक्स अ लॉट. सुन लो मेरी बात, सुन लो पहले. तुम डॉक्टर नाना को मिल सकती हो, लेकिन अकेली, कोई कैमरामैन तुम्हारे साथ नहीं होगा. नो प्रॉब्लम सर, मी एकटीच भेटी. और एक बात, मला विचारल्याशिवाय हा इंटरव्यू टेलिकास्ट करणार नाही. पण सर, अगर तुम्हें ये कंडीशन मंजूर है तो तुम मिल सकती हो. डन. तुम्हाला विचारल्याशिवाय या केस मधली कुठलीही न्यूज मी देणार नाही. बरं, ते इन्स्पेक्टरला फोन दे, मी त्यांना सांगतो. थँक यू सर, थँक्स अ लॉट. हां सबनीस, मी परमिशन दिली आहे, पण सी दॅट नो कॅमेरामॅन विल गो इन साईड विथ हर. अंडरस्टूड सर? तुझी राजकीय ताकद मी संपवू शकतो या भीतीपोटीच तू इथे आलीस. हो, तुझी भीती 100% खरी. मी साहेबरावाशी हात मिळवणी करणार. तू त्याला खुनाच्या खोट्या आरोपामध्ये अडकवलंस नाही, पण त्याला सोडवण्यासाठी मी तुझ्या विरुद्ध साक्ष देणार. मामा, मामा तू गेली होतीस तिथे, काय झालं? काहीही उपयोग झाला नाही. मी नाना परीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. उदयन आपला विचार बदलेल असं मला वाटत नाही तेजस.